मी सचिन खेडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या अद्भुत अफलातून आणि जबरदस्त खेळात ज्याचं नाव आहे कोण होणार करोडपती. मजुरी करायचा तो, पण शेतासोबत मेंदूची मशागत पण चांगली होती. ह्या हॉटसीटमुळे तुम्ही पुढची 10 वर्ष पुढे गेलात याचाच आम्हाला अत्यानंद. खेळला आणि जिंकला. आता करोडपतीची आई करोडपती होणार आणि झाली होती. तुही बघ बदलून, तुझं जग बदलून. तिची पहिलीच कमाई होती, तोवर बँकेच्या खात्यात काही नव्हतं तिच्या. ही कमाई कष्टाची, माझ्या स्वतःची. स्वतःची पण डोक्यात खूप काही होत. खेळली आणि जिंकली 25 लाख. तुही बघ बदलू, तुझं जग बदलू. त्याला पैशापेक्षा स्वतःला सिद्ध करायचं होत, आपल्या शिडात आत्मविश्वासाचं वारं भरायचं होत. खेळला आणि जिंकला. तूही बघ बदलू, तुझं जग बदलू. कुणी स्वतःसाठी, कुणी घरासाठी, कुणी करिअरसाठी ज्ञानाची बाजी लावतो. इथं फक्त डोकं लावायचं. म्हणजे ह्या ह्या आहे ना सर, स्टेज आहे ना, त्यामुळे थोडस वाटलं. हरलं तरी मनाला लागत नाही. इथून जर मी न खेळता वापस गेलो तर मला आयुष्यभर रिग्रेट राहील की मी 50 लाखाचा प्रश्न खेळलो नाही, आणि नंतर परत चान्स भेटणार नाही मला 50 लाखाचा प्रश्न खेळण्याचा. कारण जुगार नाही, खेळ आहे. 25 लाख रुपयांसाठी, 50 लाख रुपयांसाठी हा आहे 14वा प्रश्न. ऑप्शन डी लढा तर बी टेनिस करूया. लॉक हो, लॉक करा. त्याच्यावरती माझा खूप भरोसा आहे. कम्प्युटर राव, लॉक करा. हे बरोबर उत्तर आहे. हे बरोबर उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे. आणि तुमचं सगळं कर्ज आज माफ झालेलं आहे. आता 4थ्या पर्वाची सुरुवात. यंदा आपलं ठरलं, आता मागे नाही राहायचं, फक्त आपल्या माणसांना जिंकताना पाहायचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पहिल्या 10 नवीन स्पर्धकांचं आणि त्यांची ओळख करून घेऊया. माझं नाव अनिरुद्ध अनिल ढगे. प्रिया भारतनाट्य. मी बाबर संतोष चंद्रकांत. तेजस अशोक राजपुरे. अनुराधा योगेश जोशी. मोहित सोनवाने. कुमारी निकिता प्रदीपराव साथूर. डॉक्टर आदित्य मिलिंद नैसर्गिक. शाहीन जमादार. शुभांगी आनंद पाटील. मला बिझनेस ऑथर व्हायचं आहे. आमच्या भागामध्ये जी हळद पिकवली जाते त्या शेतकऱ्यांसाठी मला मनापासून काम करायचं आहे. MD झाल्यानंतर उच्च शिक्षण घ्यायची इच्छा होती, परंतु मला त्या गोष्टी अर्धवट सोडाव्या लागल्या. गेल्या 2 वर्षात आयुष्यात कुठेतरी सेटबॅक आलेला आहे आणि गाडी थोडी अशी रुळावरून घसरली आहे. तुमची स्वप्न ही तुमच्या भीतीपेक्षा मोठी असली पाहिजेत. त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आपण जिद्दीने त्या स्वप्नांच्या मागे लागलं पाहिजे. तर या कार्यक्रमापासून स्वप्नपूर्तीकडे एक पाऊल मी टाकू शकतो. इथे जाऊन खेळण्यातला जो आनंद असेल तो अनुभवला पाहिजे, हे स्वप्न आता मी बघती आहे. आणि आज पूर्ण करोडपतीच्या माध्यमातून गाडी रुळावर येण्यास मदत होईल. इथून गेल्यानंतर लोकांनी आजपर्यंत ज्या नजरेनं बघितले आणि इथून पुढे कुठल्या नजरेनं बघतील हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक मनपूर्वक स्वागत. ऑल द बेस्ट. अचूक आणि वेगवान उत्तरासाठी हा आहे तुमचा प्रश्न.
पुढील शब्द अशा क्रमाने लावा ज्यातून एका प्रसिद्ध भक्तिगीताची पहिली ओळ तयार होईल, आणि हे आहेत तुमचे पर्याय। ए तुला, बी कृपाळा, सी प्रथम, डी वंदितो। वेळ संपलेली आहे, बघूया याचा योग्य क्रम काय आहे। सी प्रथम, ए तुला, डी वंदितो, बी कृपाळा, सी ए डी बी, प्रथम तुला वंदितो कृपाळा। पाहूया किती जणांनी दिले अचूक उत्तर। सगळ्यांनी योग्य उत्तर दिलंय, पण सगळ्यात वेगवान उत्तर देऊन हॉट सीटचा मान मिळवलाय मोहित सोनवाणे यांनी। क्वेश्चन आला तेव्हा मला काहीच नाही समजलं, मला जे दिसत गेलं ते मी बटन प्रेस करत गेलो आणि शेवटी ओके प्रेस केला। आजपर्यंत आईबाबांना प्राऊड फील होईल असं मी कधीच काही केलं नव्हतं, हा एक मुमेंट होता। खूप छान वाटत आहे, वाटलं नव्हतं की पहिल्याच राऊंडमध्ये मी इथपर्यंत पोहोचणार, राऊंड सिक्सपर्यंत क्वेश्चनात। योग्य वेळी योग्य माणसाला योग्य संधी मिळाल्यावर त्याचा फायदा होतो, आणि आता हे पण सांगू शकतो की 50 लाखाच्या ओव्हर पण जिंक गेलतो नक्कीच। प्रथम तुला वंदितो कृपाळा। बघा, आमच्या नव्या सीझनचे पहिले स्पर्धक आहात तुम्ही ज्यांनी हॉट सीट मिळवली आहे। माझे दोनच स्वप्न होते, एक हॉट सीट पर्यंत पोहोचायचं, ते एक स्वप्न पूर्ण झालेलं आहे। दुसरं स्वप्न म्हणजे घरची जबाबदारी माझ्यावर आली होती, ते आता पैसे जिंकून जास्तीत जास्त रक्कम घरी घेऊन जायची आहे। चंद्रपूर पासून इथपर्यंतचा प्रवास खूप मोठा वाटतो का? हा सर, खूप मोठा प्रवास आहे सर, खूप मोठा प्रवास आहे, खूप अडचणी आल्यात लाईफ मध्ये। आणि इथनं इथे सर अजिबात नव्हतं वाटत की पहिल्या राऊंड मध्ये मी इथे येणार, खूप छान वाटतंय सर। वाह, खूप खूप शुभेच्छा। सर एक बोलायचंय सर। हा, तुम्ही सर मूवी मध्ये कमी स्मार्ट दिसता सर, इथे खूप भारी दिसतंय सर। थँक्यू, थँक्यू। माझ्या समोर बसलेले आहेत मोहित सोनवाणे, हे चंद्रपूरचे आहेत। 27 वर्षीय मोहित मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि सध्या ते वडिलांचा फर्निचरचा बिझनेस सांभाळतात, सोबतच आपला गाणी ऐकण्याचा छंद देखील ते जोपासतात। मला सांगा मोहित, आज तुमच्यासोबत कोण कोण आले? सर माझ्या मामाचा मुलगा आलेला आहे। नमस्कार। नमस्कार सर। काय नाव आपलं? सर मी अविनाश मुरलीधर मस्के। आणि काय करता? सर माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालं आहे, एमटेक स्ट्रक्चरमध्ये। अच्छा, आणि आता सध्या मी कॉन्ट्रॅक्टरशिपचा बिझनेस करतो सर। पण ह्या 10 मध्ये मोहित अगदी हॉट सीटवर येईल अशी खात्री होती का तुम्हाला? हो सर। हो हो सर। बघा, आहे बुवा सपोर्ट। येस सर। तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या कार्यक्रमात सर। थँक्यू। खेळ सुरू करण्याआधी आपण या खेळाचे नियम जाणून घेऊया मोहित। सगळ्यात आधी आनंदाची बातमी काय आहे, तर ह्यावेळी तुम्ही 2 कोटी रुपयाच्या बक्षिसासाठी खेळणार आहात। 2 कोटीपर्यंत पोहोचण्यासाठी इथे 16 पायऱ्या आहेत। पहिला प्रश्न, पहिली पायरी 1000 रुपयांसाठी, दुसरा 2000 रुपयांसाठी, अशा 16 पायऱ्या तुम्हाला 2 कोटी या बक्षिसापर्यंत घेऊन जातात। या खेळाचे 2 महत्त्वाचे टप्पे आहेत। पहिला टप्पा 10000 रुपयांचा, यामध्ये आमचे घड्याराव तुम्हाला 45 सेकंदाचा अवधी देतील उत्तर देण्यासाठी। आणि दुसरा टप्पा 3,20,000 रुपयांचा, या टप्प्यामध्ये तुम्हाला उत्तर देण्यासाठी 60 सेकंदाचा अवधी मिळेल। हा टप्पा पार केल्यानंतर 2 कोटी रुपयांचा जॅकपॉट प्रश्न तुमच्यासाठी उपलब्ध होईल। आणि 11व्या प्रश्नापासून घड्याराव तुम्हाला वेळेचं बंधन घालणार नाही, तुम्ही अगदी नीट विचार करून सावकाश उत्तर देऊ शकता। तुमच्या मदतीसाठी इथे 3 लाईफलाईन्स आहेत। पहिली लाईफलाईन आहे जनमताचा कौल, अर्थात ऑडियन्स पोल। आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित प्रेक्षक तुम्हाला उत्तर देण्यासाठी कौल देतील। दुसरी लाईफलाईन आहे व्हिडिओ फ्रेंड, यामध्ये तुम्ही दिलेल्या 3 मित्रांपैकी एका मित्राला तुम्ही व्हिडिओ कॉल लावू शकता आणि उत्तरासाठी मदत मागू शकता। आणि तिसरी लाईफलाईन आहे बदली प्रश्न, अर्थात
फ्लिप द क्वेश्चन. जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल आणि तुम्ही फ्लिप द क्वेश्चन ही लाईफलाईन घेतली, तर यात तुम्हाला निवडायचं आहे तुमच्या आवडीचा विषय आणि त्या निवडलेल्या विषयावर मग आपले कम्प्युटर राव तुम्हाला नवीन प्रश्न विचारतील. हां, पण ह्यापैकी कुठलीही लाईफलाईन तुम्ही 2 कोटीच्या जॅकपॉट प्रश्नासाठी वापरू शकणार नाही. ओके, स्पष्ट आहेत नियम? येस सर. सोपे आहेत खरं तर? हां सर. हो की नाही? करूया खेळायला सुरुवात? हां सर. मोहित, 1000 रुपयांसाठी हा आहे पहिला प्रश्न. पुढील पैकी कोणत्या फळात सामान्यपणे फक्त 1 बी असत? आणि पर्याय आहेत ए कलिंगड, बी सफरचंद, सी संत्र, डी आंबा. सर प्लीज लॉक ऑप्शन डी आंबा. डी आंबा? हां सर. नक्की? हां सर. खात्री? हां सर. कम्प्युटर राव, डी आंबा लॉक करा. डी आंबा हे बरोबर उत्तर आहे. 2000 रुपयांसाठी मोहित हा आहे दुसरा प्रश्न. सामान्यपणे कार चालवताना पुढील पैकी कोणता भाग वापरण्यासाठी पायाची गरज नसते? स्पष्ट आहे प्रश्न? हा सर. आणि पर्याय आहेत ए ऍक्सिलरेटर, बी ब्रेक, सी क्लच, डी स्टिअरिंग व्हील. सर प्लीज लॉक ऑप्शन डी स्टिअरिंग व्हील. डी स्टिअरिंग व्हील? हां सर. कम्प्युटर राव, डी स्टिअरिंग व्हील लॉक करा. डी स्टिअरिंग व्हील हे बरोबर उत्तर आहे. 2000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे. 3000 रुपयांसाठी हा आहे तिसरा प्रश्न. जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर एखादी इमेज किंवा व्हिडिओ क्लिप पोस्ट करता तेव्हा तुम्ही कोणत्या शब्दाचा वापर करता? आणि पर्याय आहेत ए डाउनलोड, बी क्रॉसलोड, सी अपलोड, डी साइनलोड. सर प्लीज लॉक ऑप्शन सी, सी अपलोड. सी अपलोड? हां. कम्प्युटर राव, सी अपलोड लॉक करा. सी अपलोड हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 5000 रुपयांसाठी आहे. हा आहे चौथा प्रश्न. पिनकोड मध्ये किती आकडे असतात? आणि पर्याय आहे ए 2, B 6, C 3, D 4. सर प्लीज लॉक ऑप्शन D 4. D 4? सॉरी सर, प्लीज लॉक ऑप्शन B 6. B 6? हां. कम्प्युटर राव, B 6 लॉक करा. सर आधी मला ATM चा पिन वाटलं होतं. ATM चा पिन? हां, त्याच्यामुळे 4 म्हटलं मी. त्याच्यानंतर आठवलं की पिन कोड म्हणजे जे आपलं ते असते गावाचं एक आयडेंटिटी, ती. अच्छा, असा गोंधळ झाला. हां सर. मोहित, असं चालणार नाही पण. हां सर, ते थोडं. मोहित, B 6 हे बरोबर उत्तर आहे. 10000 या आपल्या खेळाच्या पहिल्या टप्प्यावरती तुम्हाला घेऊन जाणार आहे. मोहित, हा आहे 5वा प्रश्न. खडकवासला, कोयना आणि जायकवाडी ही पुढील पैकी कशाची नावं आहेत? ए धरणे, बी विमानतळ, सी व्याघ्र प्रकल्प, डी नद्या. सर प्लीज लॉक ऑप्शन ए धरणे. धरणे? हां. खात्री आहे? हां सर. कम्प्युटर राव, ए धरणे लॉक करा. ए धरणे हे बरोबर उत्तर आहे. 3000 रुपयांसाठी पुण्याजवळ मुठा नदीवर आहे. कोयना हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं जलविद्युत प्रकल्प असलेलं धरण असून ते कोयना नदीवर आहे आणि जायकवाडी धरण पैठणजवळ गोदावरी नदीवर आहे. वाह, 10000 हा महत्त्वाचा टप्पा तुम्ही गाठलेला आहे अगदी सहज. मोहित, खूप खूप शुभेच्छा.
आमच्या टीमनं मोहित तुमच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे. पहिल्यांदा होतंय असं काहीतरी की कोणीतरी माझ्यावर व्हिडिओ शूट केलाय आणि मी ते स्वतःच बघतोय. बघा आम्ही कसे मनकवडे आहोत. हां सर, मी असा विचार केला की सचिन खेडेकर सरांसाठी काहीतरी घेऊन जावं. मी एक छोटीशी गिफ्ट बनवली आहे सरांसाठी, ते मला एक आठवण म्हणून त्यांना द्यायची आहे. मी गिफ्ट द्यायसाठी खूप विचार केला की सचिन सरांकडे अशी कोणती वस्तू नाही आहे जी मी देऊ शकतो. सगळ्यात आधी मी त्याचं ड्रॉइंग बनवली, त्याच्यानंतर त्याच्या हिशोबानुसार मी लाकूड घेतलं आणि त्याला फिनिशिंग वगैरे केलं आणि एक वस्तू बनवली जी सचिन खेडेकर सरांकडे अजिबात नसेल. आणि जेव्हा जेव्हा ती त्या वस्तूंकडे बघतील तेव्हा तेव्हा मी अशी आशा करतो की त्यांना माझी आठवण येईल. अरे अशी काय गोष्ट आहे जी मला गिफ्ट म्हणून आणली आहे तुम्ही? हा खास तुमच्यासाठी बनवलाय सर, हा वरचा पोर्शन. हे इथं नसते ना तर तुम्ही राजे माणसात ना, त्याच्यासाठी हा तुम्हाला खास सिंहासनासारखा बनवलाय सर. थँक्यू. येस सर, थँक्यू सो मच. थँक्यू सर. आता मलाही मलाही अशीच ठेवावीशी वाटते. हा सर, याचं कारण म्हणजे इतक्या जणांना मी हॉट सीटवर बसवलंय पण मला काही बसायची संधी मिळाली नाही. पण थँक्यू सो मच. माय गॉड, खूप कष्टानी तुम्ही हॉट सीट मिळवता आणि आज खरं तुमच्या स्वतःच्या अगदी कष्टामुळे मलाही हॉट सीट मिळालेली आहे. वा, थँक्यू. आता मी इथे जवळच ठेवणार आहे. मोहित, तुम्ही इंजिनिअरिंग सोडून व्यवसायाकडे का आलात? सर, इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी एक अधिकारी बनायचं स्वप्न बघितलं, त्यासाठी पुण्याला गेलो. तेव्हा घरी सगळं व्यवस्थित होतं, बट जेव्हा मी पुण्याहून घरी आलो तेव्हा परिस्थिती फार बिघडली होती. आई आणि बाबांची दोघांची पण तब्येत बिघडली होती. बाबा अंधश्रद्धेच्या आहारी गेले होते. त्याच्यानंतर मग मी सगळं सोडसाड करून असा विचार केला की आपण घरी राहावं आणि बाबांना थोडं समजून सांगावं की याच्यामागे एक सायन्स असते, अंधश्रद्धा वगैरे असं काही नसते. तर मग ते तर हळूहळू हळूहळू आधी ते दुसऱ्यांना शिवी उगाड करायचे, दारू वगैरे घ्यायचे. तर आता मी जेव्हाचा घरी आहो ते परत दारू वगैरे सगळी बंद केली आहे आणि बस थोडंसं आहे ते विचार करतात ते थोडंसं बाकी आहे. मी प्रयत्न करतोय की ते पूर्णपणे नष्ट व्हायचं. मला तुमचं खूप कौतुक वाटतं की तुम्ही एवढं शिक्षण घेऊन आपल्या ज्ञानाचा खरं तर त्यांना खरा उपयोग करून दिलात, सावरलत. एवढ्या अस्वस्थ वातावरणात राहून सुद्धा आज तुम्ही हॉट सीटपर्यंत आलात, उत्तम खेळलात, पहिला टप्पा पार केला. मला खरंच तुम्हाला शुभेच्छा द्याव्याशा वाटतात. असंच सकारात्मक तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व ठेवलं पाहिजे. येस सर. कारण आपल्याला जेव्हा समाज बदलायचा असतो किंवा घरची मंडळी बदलायची असतात तेव्हा स्वतःहून उभं राहिल्याशिवाय हा बदल घडून येत नाही. खरंच मनापासून कौतुक. आपण पुन्हा एकदा खेळाकडे येऊया. खेळाचा दुसरा टप्पा आहे आता आणि 60 सेकंदाचा अवधी मिळणार आहे तुम्हाला उत्तर देण्यासाठी. तयार? येस सर. तिन्ही लाईफलाईन्स तुम्हाला अजूनही उपलब्ध आहेत. कधीही उत्तराची खात्री नसली तर जरूर त्याचा उपयोग करा. हां सर. तयार? येस सर. मोहित, 20,000 रुपयांसाठी हा आहे 6वा प्रश्न. क्रिकेटमध्ये कॉटन बोल्ड असं एखाद्या बळीचं वर्णन केलं असेल तर तो झेल कुणी घेतलेला असतो? आणि पर्याय आहेत ए यष्टीरक्षक, बी गोलंदाज, सी थर्ड मॅन, डी स्क्वेअर लेग. सर प्लीज लॉक ऑप्शन बी, गोलंदाज. बी गोलंदाज? येस सर. खात्री? येस सर. कम्प्युटर राव, बी गोलंदाज लॉक करा. बी गोलंदाज हे बरोबर उत्तर आहे. इतक्या पटकन उत्तराकडे आलात, क्रिकेटची आवड आहे. हां सर, खूप जास्त. वा, पुढचा प्रश्न 40,000 रुपयांसाठी आहे. हा आहे 7वा प्रश्न. रणजित देसाई यांनी लिहिलेल्या श्रीमान योगी या कादंबरीतील मध्यवर्ती व्यक्तिरेखा कोण आहे? स्पष्ट आहे प्रश्न? येस सर. आणि पर्याय आहेत ए छत्रपती संभाजी महाराज,
बी छत्रपती शिवाजी महाराज, सी पहिला बाजीराव पेशवा, डी पेशवा बाळाजी विश्वनाथ. सर मला बी वाटतंय. सर लाईफलाईन नाही माहिती. कम्प्युटरराव थांबा. कुठलीही लाईफलाईन घेणार? ऑडियन्स पोल. ठीक आहे. कम्प्युटरराव मोहित सोनवाणे आपली पहिली लाईफलाईन घेऊ इच्छितात. जनमताचा कौल कृपया नोंद घ्यावी. प्रेक्षकहो, तुमच्यावरती जबाबदारी आहे. तुमच्या हातात वोटिंग मीटर्स आहेत. मी प्रश्न आणि पर्याय पुन्हा एकदा वाचून दाखवतो. तुमच्याकडे उत्तर देण्यासाठी 15 सेकंदाचा अवधी आहे. तयार? रणजित देसाई यांनी लिहिलेल्या श्रीमान योगी या कादंबरीतील मध्यवर्ती व्यक्तिरेखा कोण आहे? ए छत्रपती संभाजी महाराज, बी छत्रपती शिवाजी महाराज, सी पहिला बाजीराव पेशवा, डी पेशवा बाळाजी विश्वनाथ. आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. ए छत्रपती संभाजी महाराज 32%, बी छत्रपती शिवाजी महाराज 63%, सी पहिला बाजीराव पेशवा 2%, डी पेशवा बाळाजी विश्वनाथ 3%. प्रेक्षकांचा कौल वाटतच होतं सर, बट थोडं डाऊट होता आणि इथं आल्यावर थोडं प्रेशर पण येते, त्याच्यामुळे गोंधळ होतो. सर ऑडियन्ससोबत जाणार, प्लीज लॉक ऑप्शन बी. ठीक आहे. कम्प्युटरराव छत्रपती शिवाजी महाराज बी लॉक करा. छत्रपती शिवाजी महाराज हे बरोबर उत्तर आहे. थँक्यू, थँक्यू सो मच ऑडियन्स, थँक्यू. थँक्यू. अगदी उत्तराची खात्री अशी 100% खात्री नव्हती, होय ना? 99% होती सर, बट इथं येऊन रिस्क नाही घ्यायची आहे सर. आपण खेळतोय मोहित सोनवाणे यांच्याबरोबर. ते चंद्रपूरहून आले, त्या भागातली भाषा येते का हो तुम्हाला? हा सर. कुठली भाषा? ती सर विदर्भाची भाषा म्हटली जाते तिला. त्याच्यामध्ये जेवलास काबे, खाल्लास काबे, जे वरात वगैरे निघते लग्नाची किंवा गणपती विसर्जन वगैरे असते, त्याच्यामध्ये ते सॉंग्स लावतात. आणि ते कुठल्या भाषेत असतात? गोंड भाषेत असतात सर. ते जर तुम्ही ऐकले ना तर आपोआपच आतमधून असा ताल येतो नाचायचा. ऐकून बघा सर, तुम्ही नाचायलाच लागाल. त्यांचं डीजे वर्जन असतं ना, खूप म्हणजे एकदम छान असतं. अच्छा. जो नाचणारा नसेल तो पण मनातून असा नाचायला लागतो. अच्छा. गोंड भाषेतली गाणी? हां सर, आमचं कसं ते छत्तीसगडला लागून आहे ना, त्याच्यामुळे ते आदिवासी समाजामध्ये गोंड भाषा बोलतात. तर समारंभ असला तर वरात वगैरे निघते, त्याच्यामध्ये मग ते सॉंग्स वगैरे लावतात. फक्त घराजवळून वरात गेली की बस नाचायचं. फर्स्ट क्लास अशी तयारी पाहिजे. हां सर. कधी नाचावं लागेल, कधी प्रश्नांची उत्तरं द्यायला लागतील. येस सर. कधी आपल्याला 40,000 मिळालेले आहेत, आता 80,000 आपला प्रवास सुरू होणार आहे. येस सर. तयार? येस सर. दोन लाईफलाईन्स अजूनही तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि तुम्ही उत्तम खेळताय. तयार? हा सर. 80,000 रुपयांसाठी मोहित हा आहे 8वा प्रश्न. पुढील पैकी कोणत्या जैन तीर्थंकरांना वर्धमान हे नाव देण्यात आलं होतं? आणि पर्याय आहेत ए भगवान पार्श्वनाथ, बी भगवान चंद्रप्रभू, सी भगवान महावीर, डी भगवान वसुपूज्य. प्लीज लॉक ऑप्शन सी. खात्री आहे उत्तराची? कम्प्युटरराव ऑप्शन सी भगवान महावीर लॉक करा. बरोबर आहे सर. मोहित सी भगवान महावीर हे बरोबर उत्तर आहे. भगवान महावीर हे 24वे जैन तीर्थंकर आहेत. राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशला यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला आणि वर्धमान असं त्यांचं नाव ठेवण्यात आलं. 80,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे मोहित. याच्या पुढचा प्रश्न 1,60,000 रुपयांसाठी. तयार? येस सर. हा आहे 9वा प्रश्न. पोटॅशियम
या रासायनिक मूलद्रव्याची संज्ञा कोणती आहे? आणि पर्याय आहेत ए के बी एस सी ओ डी आय. सर प्लीज लॉक ऑप्शन ए के. ऑप्शन ए के पोटॅशियम. हां सर. कम्प्युटर राव ए के लॉक करा. ए के हे बरोबर उत्तर आहे. पोटॅशियम या रासायनिक मूलद्रव्याची संज्ञा के आहे आणि त्याचा अणुक्रमांक 19 आहे. पोटॅशियमचं लॅटिन नाव केलियम असं आहे. याच नावावरून ही संज्ञा दिली गेलेली आहे. वा 1,60,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे. पुढचा प्रश्न 3,20,000 रुपयांसाठी. आमच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा टप्पा खेळाचा. इथं अचूक उत्तर यायलाच हवं, नाहीतर तुम्ही थेट 10,000 ह्या रकमेवरती येता. आणि आणखी एक गोष्ट की ह्याचं जर तुम्ही अचूक उत्तर दिलं तर 2 कोटीचा जॅकपॉट प्रश्न तुम्हाला उपलब्ध होईल. म्हणून हे महत्त्वाचं. खात्री असायला हवी 2 लाईफलाईन्स तुमच्याकडे शिल्लक आहेत. 3,20,000 रुपयांसाठी हा आहे 10वा प्रश्न. संत आणि समाजसुधारक डेबूजी झिंगराजी जाणोरकर यांना आपण कोणत्या नावानं ओळखतो? आणि पर्याय आहेत ए संत तुकाराम, बी संत गाडगे बाबा, सी संत ज्ञानेश्वर, डी संत एकनाथ. सर प्लीज लॉक ऑप्शन बी संत गाडगे बाबा. खात्री उत्तराची? हां सर. हां सर. कम्प्युटर राव बी संत गाडगे बाबा लॉक करा. काय झालं? बरोबर आहे सर, माझ्या ऐकलंय, बट तुमच्याकडे बघून थोडं टेन्शन येते. मोहित बी संत गाडगे बाबा. हे बरोबर उत्तर आहे. संत गाडगे महाराज हे संत आणि समाज सुधारक होते. ते स्वेच्छेनं गरिबीचं जीवन जगले. सामाजिक न्याय आणि सुधारणा करण्यासाठी ते गावोगावी जात असत. अगदी अचूक तुम्हाला ठाऊक होतं. 3,20,000 हा टप्पा तुम्ही गाठलेला आहे. आणि मोहित सोनवणे, आता तुमचा उत्साह नक्कीच दुपटीनं वाढेल, कारण आज इथून 3,20,000 रुपये तुम्ही अगदी नक्की घेऊन जाणार आहात. आणि आता तुमच्यासाठी 2 कोटींचा जॅकपॉट प्रश्न उपलब्ध झालेला आहे. तुमचं खूप 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 अभिनंदन. आणि अशा रीतीने मला एक संधी आहे ऑटोग्राफची. मोहित सोनवाणे 3,20,000. हा मी इथं माझ्याजवळ अगदी सांभाळून ठेवतो. हां सर, ठीक आहे. हां चालेल सर. नाही कारण काय, एका सहीने माझं भागत नाही. हां सर. मला अजून खूप सह्या करायच्या आहेत. तुमचा देखील आग्रह आहे असा? हां सर, खूप जास्त. हो ना. किती रक्कम जिंकायची इच्छा आहे सांगा. सर जेवढं मिळालं तेवढं कमीच आहे सर, पण आता मला किती आन्सर येतात ते पण महत्वाचं आहे. तुमची काय स्वप्न आहेत सर? एक तरी म्हणजे मी इंजिनिअरिंग केली, त्याच्यानंतर आईबाबांची अशी इच्छा होती की मी जॉब करावं आणि सेटल व्हावं. हो. बट घरच्या काही जबाबदाऱ्या आल्या ज्याच्यामुळे मी हे करू शकलो नाही. आई कधी कधी रागात अशी म्हणायची की बाकीचे मुलं जॉब करतात, पैसे आणतात. होतच सर, कधी कधी जास्त त्रास होऊन माणूस बोलतो असं. तर लहानपणापासून सर तिची इच्छा होती की मी हॉट सीटपर्यंत जावं. तर सर हे मी तिची एक इच्छा पूर्ण केलेली आहे. आता राहिलं दुसरं, घरी थोडं फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत, तर आता ह्या प्रॉब्लेम ह्या धनराशीने माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील सर. 3,20,000 आणि? हां सर, जे बाबांनी कर्ज घेतलं आहे ते तर मिटून जाणार. आता माझ्यावर आहे
एक छोटस घर बांधायचं सर आई बाबांसाठी. बर, तर ते आता माझ्यावर आहे. ते जे मी उत्तर देऊन आता ते पूर्ण करायचा ट्राय करणार. आता याच्या पुढे तुम्हाला घड्याळाची टिकटिक ऐकू येणार नाही. यस सर. तुम्ही अगदी वेळ घेऊन विचार करून उत्तर लॉक करू शकता. दोन लाईफलाईन्स अजूनही तुमच्याकडे शिल्लक आहेत. तयार? यस सर. 6,40,000 रुपयांसाठी हा आहे 11वा प्रश्न. उनो अभयारण्यात मार्च 2023 चार पिल्लांना जन्म दिलेला सियाया हा कोणता प्राणी आहे? आणि पर्याय आहेत ए गेंडा, बी हत्ती, सी वाघ, डी चित्ता. सर आत्ता साऊथ आफ्रिकेवरून चित्ता आणले होते. बहुतेक हा तिथलाच एक सियाया असावा असं मला वाटत आहे. गेंडा आणि हत्ती तर नाहीच. वाघ, चित्ता, पुनो पुनो अभयारण्यामध्येच आणलं होतं त्यांना. MP आहे तो. वेळेचं बंधन नाही आहे मोहित आपल्याला. तुम्ही अगदी नीट विचार करू शकता. पुनो हा वाघांसाठी प्रसिद्ध आहे. सर लाईफलाईन तर आहेत बट रिक्स घेतो, कारण की आत्ता चिता हा साऊथ आफ्रिकेवरून आणला होता तर तो चर्चेमध्ये पण आहे. सर डीला लॉक करा. चिता कंबडराव, डी चित्ता लॉक करा. हा प्रश्न जो आहे हा खरंतर सुरक्षित प्रश्न आम्ही म्हणतो, की याच्यामध्ये उत्तर बरोबर आलं तर 6,40,000 ही रक्कम मिळते. उत्तर जर चुकलं तर रकमेचं नुकसान होत नाही, कारण 3,20,000 ही रक्कम तुम्हाला अगदी 100% मिळालेली आहे. चेक मी सही केलेला आहे. गेंडा, हत्ती, वाघ, चित्ता. मार्च 2023 म्हणजे आत्ताच. मोहित, डी चित्ता हे बरोबर उत्तर आहे. सियाया ही चित्ता मादी आहे. तिला नामिबियामधून कुनो अभयारण्यात स्थलांतरित करण्यात आलं. तिनं दिलेली पिल्लं हा चित्ता संवर्धनातील एक मापदंड ठरलेला आहे. सर ते नावामुळे थोडं कन्फ्यूज झालं. माहिती होतं बट ते नाव नव्हतं माहिती मला. अच्छा, त्याच्यामुळे कन्फ्यूज. सियाया. हा नाही, अगदी अचूक तुम्ही उत्तराकडे आलात. 6,40,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे. टाळ्या वाजत राहायला पाहिजेत माझी सही होईपर्यंत. मोहित सोनवाणे, 6,40,000. मोहित, जशा इथे अचूक उत्तराला पायऱ्या चढत चढत आपण वर जातो, त्या सगळ्या यशाच्या ज्या पायऱ्या असतात त्या प्रत्येक वेळेला एक यश मिळालं की त्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे, की मग ते लक्षात राहतं. हो की नाही? म्हणजे जसं 3,20,000 घरचं कर्ज जाईल, 6,40,000 रुपयात मला नवीन घर बांधता येईल, आई वडिलांना अगदी नीट ठेवता येईल. हां सर. अशीच पुढची एक इच्छा सांगा, मग मी प्रश्न सांगतो. सर आता आईबाबांची इच्छा होती की मी जॉब करावं, सेटल व्हावं, त्याच्यासाठी शहराच्या ठिकाणी यावं लागेल. तर सर बाबांचं असं म्हणणं आहे की मी जन्माला पण इथेच आलो आणि मरणार पण इथेच. तर तो त्यांचा माइंडसेट चेंज करून मला त्यांना गावातून बाहेर काढायचं आहे आणि शहरामध्ये आणायचं आहे. माझी आई गेली तर माहेरी, आली तर सासरी, याच्या व्यतिरिक्त कुठेच बाहेर गेली नाही सर. तर पुन्हा एक इच्छा होती की आई बाबांना एकदा तरी भारतामध्ये देवदर्शनासाठी पाठवायचं आहे सर मला त्यांना. मला आज तुम्ही उत्तम खेळून अधिकाधिक रक्कम जिंकावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. येस सर. त्यामुळे तुम्ही ह्या अस्वस्थ मानसिकतेतनं बाहेर यायला हवं
आणि प्रसन्न चित्तानं हा खेळ खेळायला हवा. यस सर. तू आतापर्यंत खूप मेहनत केला, आता काहीतरी करून टाकोशी अशी आम्हाला आशा वाटतो. या खुर्चीवर बसून तू खूप खूप पैसा कमावशील अशी मी तुला आशीर्वाद देतो. आणि आजपर्यंत आम्ही तुझ्यासाठी काही करू शकलो नाही, तुझ्या आशा अपेक्षा काहीच पूर्ण करू शकलो नाही. आता जे काही तू यातून पैसा मिळवशील त्यातून तू आपल्या आशा अपेक्षा पूर्ण करशील असा मी तुला आशीर्वाद देतो. आता मागे राहायचं नाही, पुढे जायचं. पुढे जायचं. पुढचा प्रश्न 12,50,000. आजच्या खेळाची वेळ संपली, पण काही हरकत नाही, हाच उत्साह आपण उद्या देखील कायम राखणार आहोत आणि अशीच सकारात्मकता आणि अशीच तयारी. ठीक आहे मोहित? हां सर. महाराष्ट्र केवढा तर चांदा ते बांदा एवढा असं आपण म्हणतो. कोकणापासून विदर्भापर्यंत, कोकणात बांदा आहे आणि विदर्भात चांदा. हे चांदा म्हणजे चंद्रपूर. चंद्रपूरची माणसं भारी आहेत हे माहीत होतं. मोहितला भेटून पुन्हा खात्री झाली. पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा मोहित. आपण काळजी घेऊ, आनंदी राहू आणि बघत राहू कोण होणार करोडपती सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. शुभरात्री.